नदीवर पाणी भरायला काही बायका आल्या आहेत काही बायका तिथे धुण धुत आहेत तिथून जवळच पिंपळाचा पार आहे काही लोक तिथे गप्पा मारत आरामात बसलेत जवळच्या रस्त्याला एक एस टी बस येऊन थांबली आहे काही पुरुष धान्याची भाजीपाल्याची पोती टपावर चढवत आहेत एक बाई दोन मुलांना हाताला धरून बसमध्ये चढत आहे छोट्या रस्त्याच्या पलीकडे कौलारू घरं दिसत ही घरं एकमेकांपासून काही अंतरावर आहेत ही छोटी वस्ती आहे या छोट्या वस्तीत काही कोंबड्या धान्य टेपतायत जवळून कडबा भरलेली बैलगाडी चालली आहे मोठ्या रस्त्यांवरून मोटारी सामान भरलेले ट्रक रिक्षा स्कूटर अशी वाहन जोरात जातायत पुढे लाल सिग्नल लागलाय पट्ट्याच्या आधी काही वाहन थांबली आहेत पट्ट्या पुढील झेब्रा क्रॉसिंग वरून बायका पुरुष भरभर रस्ता ओलांडतायत पलीकडे आगगाडीचे रूळ दिसत आहेत रुळांच्या मागच्या बाजूला उंच उंच इमारती दिसत आहेत या इमारती एकमेकांच्या खूपच जवळजवळ इमारती समोर डांबरी रस्ते तिथे अनेक मोटार गाड्या उभ्या केलेल्या आहेत जवळच दोन तीन मोठी हॉटेल्स एक संग्रहालय मोठे ग्रंथालय अशा इमारती दिसत तुमच्या लक्षात आला असेल की गाव आणि शहर यात फरक आहे धान्य भाजीपाला दूध इत्यादी माल गावातून शहरात येतो सायकली खेळणी पुस्तक, यंत्र इत्यादी माल शहरात तयार होतो गावातील लोक त्यांच्या गरजेप्रमाणे तो खरेदी करतात शेतीची अवजारे कापड औषधे मोटारी साबण काच इत्यादी वस्तू कारखान्यात तयार होतात कारखाने शहराजवळ असतात गावात आणि शहरात राहणारे लोक या सर्व गोष्टी वापरतात शहरी व ग्रामीण लोक आपल्या गरजा भागवण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात गाव आणि शहर यांच्यात पूर्वी मोठा फरक होता आता हा फरक कमी होऊ लागलाय शहरांमध्ये असणाऱ्या अनेक सुविधा हळूहळू गावांमध्येही दिसू लागल्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वाहतुकीची व संदेश वहनाची म्हणजे निरोप देण्या घेण्याची साधने आवश्यक असतात माणसाच्या गरजा वाढत गेल्या तसा त्याने वाहतुकीच्या नवीन साधनांचा शोध लावला आधी तो बैल हत्ती घोडा गाढव अशा जनावरांवरून सामान वाहून नेत असे पुढच्या काळात बैलगाडी घोडागाडी अशी साधने आली मग जहाज मोटार व आगगाडी यांचा शोध लागला पुढे विमानाचा शोध लागला त्यामुळे वाहतूक जास्त वेगाने होऊ लागली पत्र संगणक मोबाईल फोन वर्तमानपत्र टीव्ही अशा अनेक गोष्टी आपण वापरतो ही सर्व साधनं संदेशवहनाची साधनं आहेत संदेशवहन म्हणजे माहिती किंवा निरोप मिळवणे किंवा पाठवणे वाहतुकीच्या व वा संदेश वाहनांच्या साधनांचा सा हल्ली मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे मात्र या साधनांचा सा जास्त वापर केल्याने प्रदूषणातही वाढ झाली आहे त्यामुळे प्रत्येकाने या साधनांचा सा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी भाषेची गरज असते एकतर ती खुणांची भाषा असू शकते उदाहरणार्थ कर्णबधिरत्व असणारे काही लोक वापरतात ती करपल्लवी दुसरे म्हणजे ती ठिपक्यांची भाषा असू शकते उदाहरणार्थ काही दृष्टीबाधित व्यक्ती वापरतात ती ब्रेल लिपी अथवा नीट ऐकू येत असणारे लोक वापरतात ती अक्षरांची लिपी किंवा बोलीभाषा असू शकते किंवा जपानी लोक वापरतात ती चित्रांची भाषा असू शकते भाषा लिहिता वाचता व बोलता येणे ही माणसाला मिळालेली देणगी आहे माणूस एकमेकांशी भाषेच्या मदतीने बोलतो आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोचवतो एकच भाषा वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते प्रदेशानुसार त्या भाषेतील शब्दांचे उच्चार बदलतात उदाहरणार्थ पुण्यात बोलली जाणारी मराठी भाषा व कोल्हापुरात बोलली जाणारी मराठी भाषा यातील काही उच्चार वेगळे असतात वेगवेगळ्या प्रदेशात एकाच भाषेच्या वेगळ्या बोली म्हणजे बोलण्याच्या पद्धती तयार होतात अहिराणी मालवणी वराडी या मराठी भाषेच्या काही बोली आहेत मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे इतर भाषांमधील शब्द काही वेळा आपल्या भाषेत येतात उदाहरणार्थ टेबल पेन फाईल फोन हे इंग्रजी शब्द आपण रोजच्या बोलण्यात सहज वापरतो आपले गाव किंवा आपले शहर जसे आहे तसे जीवन आपण जगतो कामानिमित्त दुसऱ्या गावी जावं लागलं तर त्या परिसराशी आपण जुळवून घ्यावं त्यामुळे आपले जीवन सोपे होते तेथील लोकही आपल्याला सामावून घेतात सारांश गाव आणि शहर यांच्यात पूर्वी मोठा फरक होता आता हा फरक कमी होऊ लागलाय शहरांमध्ये असणाऱ्या अनेक सुविधा हळूहळू गावांमध्येही दिसू लागल्यात लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वाहतुकीची व संदेशवहनाची म्हणजे निरोप देण्या घेण्याची साधने आवश्यक असतात भाषा लिहिता वाचता व वा बोलता येणे ही माणसाला मिळालेली देणगी आहे माणूस एकमेकांशी भाषेच्या मदतीने बोलतो एकच भाषा वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते इतर भाषांमधील शब्द काही वेळा आपल्या भाषेत येतात पारिभाषिक शब्द शहरी ग्रामीण संदेशवहन देवाणघेवाण बोलीभाषा राजभाषा स्वाध्याय प्रश्नोत्तरे लिहा गावातून शहरात कोणता माल येतो शहरात माल कुठे तयार होतो शहरात तयार होणाऱ्या कोणत्याही पाच वस्तूंची किंवा घटकांची नावे लिहा संदेश संदेशवहन म्हणजे काय महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे कोण वापरते ते लिहा करपल्लवी ब्रेल लिपी चित्रांची भाषा